नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर तुकडेबंदी कायद्यात खूप मोठे बदल राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे मित्रांनो शेतीची खरेदी विक्री जवळपास एक एकरच्या खाली होत नव्हती शेतीचे व्यवहार हे सर्व ठप होते अनेक शेतकऱ्यांना खूप त्रास यामधून झालेला होता परंतु आता शेतकऱ्यांना हे सर्व व्यवहार सुरळीत पद्धतीने करता यावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन राज्यपत्र म्हणजेच गॅजेट घेण्यात आलं आहे या गॅजेटच्या माध्यमातून जर तुमची जमीन एक एकरपेक्षा कमी असेल तर ती नावाला करता येईल मित्रांनो राज्यातील कोणकोणते जिल्हे पात्र आहेत कोणत्या जिल्ह्यातील कोणकोणते तालुके बागायत क्षेत्र किती असणार आहे जिरायत क्षेत्र किती असणार आहे खरेदी विक्री करण्यासाठी याची पूर्ण माहिती या राजपत्रात देण्यात आली आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा व्हिडिओ सुरू करूया बांधवांनो या राजपत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार कोणकोणते तालुके पात्र आहेत याची यादी सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे यादी आपण पूर्ण प्रत्येक जिल्ह्यानुसार समजून घेणार आहोत तुमचा जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे का पाहून घ्या भविष्यामध्ये तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार बसुलो वन विभागांतर्गत दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी हा राजपत्र काढण्यात आला मित्रांनो अधिसूचनामध्ये सांगण्यात आलेली माहिती आहे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस नुसार या ठिकाणी घेण्यात आले आहे मित्रांनो यापूर्वी मे महिन्यामध्ये एक राजपत्र घेण्यात आला होता त्या राजपत्राच्या माध्यमातूनच हा जो नवीन राजपत्र आठ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेला आहे यामध्ये जे जिल्हे पात्र आहेत कलम पाचनुसार सर्व जिल्हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत आता अनुसूचीमध्ये देण्यात आलेले आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुके आता जिरायत भागासाठी आणि बागायत भागासाठी जिरायतसाठी किमान प्रमाणभूत क्षेत्र जे आहे वीस आर म्हणजे वीस गुंठे असणार आहे त्यानंतर बागायत भागासाठी दहा आर नाशिक जिल्ह्यासाठी असणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुके यामध्ये पात्र आहेत जिरायतसाठी वीस आर आहे बागायतसाठी दहा आर आहे म्हणजे या पद्धतीने वीस आर म्हणजे अर्धा एकर लाभार्थ्यांच्या नावाने शेती करता येईल खरेदी विक्री करता येईल जर जिरायत असेल तर बागायत असेल तर दहा गुंठे म्हणजे इथं दहा आर पर्यंत या ठिकाणी बागायत भागासाठी शेती खरेदी विक्री करता येतं मित्रांनो या पद्धतीने नाशिक जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा झालेले आहे आपण आता पुढील जिल्हा या ठिकाणी समजून घेऊया धुळे जिल्ह्यातील सर्व तालुके यामध्ये पात्र आहेत जिरायत भागासाठी वीस आर बागायत भागासाठी दहा आर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुके पात्र आहेत जिरायत भागासाठी वीस आर बागायत भागासाठी दहा आर त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके पात्र आहेत जिरायत भागासाठी वीस आर बागायत भागासाठी दहा आर त्यानंतर पुणे जि... जिल्ह्यातील सर्व तालुके या ठिकाणी पात्र ठेवण्यात आलेले आहेत जिराईतसाठी वीस आर बागायतसाठी दहा त्यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्व तालुके पात्र ठरवण्यात आलेले आहेत जिराईतसाठी वीस आर बागायतसाठी दहा त्यानंतर सांगली जिल्ह्यातील सर्व तालुके पात्र आहेत जिराईतसाठी वीस आर बागायतसाठी दहा आर सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्यातील सर्व तालुके पात्र आहेत जिरेसाठी वीस आर बागायसाठी दहा आर ठेवण्यात हो आलेले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुके पात्र आहेत जिराईत साठी वीस आर बागायसाठी दहा आर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुके पात्र आहेत यामध्ये जिराईत साठी वीस आर बागायसाठी दहा आर ठेवण्यात हो आलेले आहे जालना जिल्ह्यातील सर्व जिल्हे तालुके पात्र आहेत आता यामध्ये जिराईसाठी वीस आर बागायसाठी दहा आर ठेवण्यात आलेले आहे बीड जिल्ह्यातील सर्व तालुके पात्र आहेत जिरेसाठी व्ही सार बागायसाठी दहा आर परभणी जिल्ह्यातील सर्व तालुके पात्र आहेत जिराईसाठी वीस वीस आर बागायसाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके पात्र आहेत जिराईसाठी वीस आर बागायसाठी दहार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुके जिराईसाठी वीस आर बागायसाठी दहार लातूर जिल्ह्यातील सर्व तालुके जिराईसाठी वीस आर बागायसाठी दहार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुके म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील जिराईसाठी वीस आर बागायसाठी दहार नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुके जिराईसाठी वीस आर बागायसाठी दहाार आता त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुके पात्र जिरायसाठी वीस आर बागायसाठी दहार वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुके जिरायसाठी वीस आर बागायसाठी दहार भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुके जिरायसाठी वीस आर बागायसाठी दहार गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुके जिरायसाठी वीस आर बागायसाठी दहार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुके जिरायसाठी वीस आर बागायसाठी दहार अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुके जिरायसाठी वीस आर बागायसाठी दहार बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुके जिरायसाठी वीस बागायसाठी दहार त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुके जिरायसाठी वीस आर बागायसाठी दहार यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुके जिरायतसाठी वीस आर बागायसाठी दर ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुके जिरायत जिराईत वर्कस वीस आर बागायसाठी दहार पालघर जिल्ह्यातील सर्व तालुके जिराईत व वर्कससाठी वीस आर बागायसाठी दहार रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुके वर्कस वीस आर बागायतसाठी दार त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुके वर्कस वीसार बागायत दहार या पद्धतीने यामध्ये सर्व जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत मित्रांनो काही जिल्हे यामध्ये वगळण्यात आलेले आहेत यापूर्वी त्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे ज्यांचा जिल्हा राहिलेला आहे त्या संदर्भात सुद्धा पूर्वी गॅजेट घेण्यात आला होता आता मित्रांनो यामध्ये जे जिल्हे पात्र आहेत यामधील जे सर्व तालुके जवळपास पात्र ठरवण्यात आले पात्र ठरवण्यात आलेले आहेत म्हणजे जिरायत भागासाठी वीस आर पर्यंत आपण खरेदी विक्री करू शकता बागायतसाठी दहा आर पर्यंत आपण खरेदी विक्री सहजरित्या करू शकता मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासा देणारा अपडेट आहे यामुळे अनेक कामे शेतकऱ्यांचे होत नव्हते मुलीचं लग्न असेल किंवा इतर काही आ, मुला मुलींचे शिक्षणाचा खर्च असेल यासाठी शेतकऱ्यांना कधी ना कधी आपली शेती घाण ठेवावी लागत होती खरेदी करावी लागत होती ती होत नव्हती यासाठी खूप शेतकरी सध्या हातास होता परंतु मित्रांनो यामध्ये आता सर्व जे काही शेतकरी आहेत खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार सुरळीत पद्धतीने आता चालू होणार आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र